हॅलो स्टुडंट्स, आधीच्या सेशनमध्ये आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्स काय आहेत सी मधले आणि त्याचे काही आपण बेसिक प्रोग्राम्स आपण बघितलेले आहेतच. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत कंपॅरिझन ऑपरेटर काय आहेत आणि सिलेक्टिव्ह स्टेटमेंट काय आहेत सी मधले ते. चला तर मग स्टार्ट करूयात. तर फर्स्ट आपण हे चालू करूयात की टाईप्स ऑफ स्टेटमेंट कुठले कुठले आहेत, नक्की कुठल्या कुठल्या टाईपचे स्टेटमेंट सी मध्ये असतात. तर सी मध्ये टोटल 3 टाईपचे स्टेटमेंट्स असतात. त्यातलं फर्स्ट स्टेटमेंट आहे ते आहे तुमचं सिक्वेन्शियल स्टेटमेंट. आता सिक्वेन्शियल स्टेटमेंट म्हणजे काय की जेव्हा तुम्ही सगळे स्टेटमेंट वन बाय वन लिहिता तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे सिक्वेन्शियल स्टेटमेंट. हे आता आपण पुढे गेल्यानंतर थोडंसं अजून डीपमध्ये बघूयात. नेक्स्ट टाईपचे स्टेटमेंट आहेत सिलेक्टिव्ह स्टेटमेंट आणि थर्ड टाईपचे स्टेटमेंट आहेत इटरेटिव्ह स्टेटमेंट. आता हे सगळे आपण जसं जसा व्हिडिओ पुढे जाईल, जसे जसे आपले पुढचे सेशन्स येतील, तसं जसं आपण प्रत्येक टॉपिक डीपमध्ये कव्हर करणारच आहोत. तर स्टार्ट करूयात आपण सिक्वेन्शियल स्टेटमेंट काय आहे. तर सिक्वेन्शियल स्टेटमेंट म्हणजे काय की जे प्रोग्राम्समध्ये तुम्ही वन बाय वन जे स्टेटमेंट लिहिलेले असतात, जसं की आत्तापर्यंत आपण जे काही प्रोग्राम्स केलेले आहेत ते कुठले होते, तर आत्तापर्यंत जे आपण प्रोग्राम केले होते एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ त्यानंतर दोन नंबर घेतले, दोन नंबरची ॲडिशन केली आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या ट्रायसाठी जे काही प्रोग्राम्स केले असतील एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ स्क्वेअर, हे जे प्रोग्राम्स आहेत ज्याच्यामध्ये स्टेटमेंट वन बाय वन एक्झिक्यूट होतात त्याला आपण म्हणणार आहे सिक्वेन्शियल स्टेटमेंट. म्हणजे आधीच्या सेशनमध्ये जे आपण कोर्स केलेले आहेत ते सिक्वेन्शियल स्टेटमेंट्सच होते. आता आपण नेक्स्ट टाईपचं स्टेटमेंट बघणार आहोत जे आता तुमच्यासाठी नवीन आहे, त्याला आपण म्हणणार आहे सिलेक्टिव्ह स्टेटमेंट. आता सिलेक्टिव्ह स्टेटमेंट म्हणजे नक्की काय की ज्या केसमध्ये तुम्हाला काहीतरी कोड एक्झिक्यूट होताना कुठल्या तरी कंडिशनवरती तो, म्हणजे कुठला कोड एक्झिक्यूट होणार, वन बाय वन सगळे स्टेटमेंट नाही एक्झिक्यूट होणार, नक्की तुमचा कुठला कोड एक्झिक्यूट होणार हे जर एखाद्या स्पेसिफिक कंडिशनवरती डिपेंड असेल तर त्याला आपण म्हणणार आहे सिलेक्टिव्ह स्टेटमेंट. आता एक्झाम्पल, आता जस्ट तुमची कन्सिडर करा की तुमची आता 12वीची एक्झाम झालेली आहे आणि तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं की ते तुम्हाला आयफोन देणार आहेत, लगेच खुश होऊ नका आयफोन देणार, पण ते काय म्हणाले आयफोन केव्हा देणार आहेत, तर जेव्हा तुम्हाला 90% अबव मार्क्स मिळतील तेव्हाच ते तुम्हाला आयफोन देणार आहेत. म्हणजे आयफोन मिळण्यासाठी तुम्हाला काय कंडिशन आहे, मग जेव्हा सेम जेव्हा तुम्हाला प्रोग्राममध्ये पण काहीतरी चेकिंग करून प्रोसेस करायची असेल तेव्हा आपण काय यूज करणार आहे सिलेक्टिव्ह स्टेटमेंट. म्हणजे इथे तुम्हाला आयफोन केव्हा मिळणार आहे, जर 90% अबव मार्क्स मिळाले तर, नाहीतर तुम्हाला आयफोन मिळणार नाही आहे. मग तसंच प्रोग्राममध्ये तुम्हाला काहीतरी चेकिंग करायचं असेल तर तेव्हा आपण काय यूज करणार आहे सिलेक्टिव्ह स्टेटमेंट. मग आता तुम्हाला मार्क्स आहेत ते 90%पेक्षा जास्त मिळाले का 90%पेक्षा तुम्हाला मार्क्स कमी मिळाले हे तुम्हाला कसं कळतं, तर तुम्ही शाळेमध्ये असताना शिकलेले असाल तर ग्रेटर दॅन, लेस दॅन हे ऑपरेटर्स असतात. ह्याला सीमध्ये आपण कंपॅरिझन ऑपरेटर किंवा ह्यालाच आपण म्हणणार आहे रिलेशनल ऑपरेटर्स, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे रिलेशनल ऑपरेटर्स. मग आता हे रिलेशनल ऑपरेटर काय करतात, तर हे ऑपरेटर दोन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या काय करणार आहेत ते कम्पेअर करणार आहेत. म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू सेकंडपेक्षा ग्रेटर आहे का, सेकंड फर्स्टपेक्षा आहे की नाही, हे जे तुम्हाला चेकिंग किंवा दोन्ही व्हॅल्यूज सेम आहेत की नाही हे जे तुम्हाला काहीतरी चेकिंग करायचं असेल त्या केसमध्ये आपण कंपॅरिझन ऑपरेटर यूज करतो. हे कंपॅरिझन ऑपरेटर्स जे आहेत, हे कंपॅरिझन ऑपरेटर्स आपल्याला रिटर्न काय करतात, एकतर ते आपल्याला रिटर्न करतात ट्रू किंवा फॉल्स. ट्रू म्हणजे काय, तर आता मी फर्स्ट व्हॅल्यू घेतली कन्सिडर करा 5, सेकंड व्हॅल्यू घेतली 6, 5 इज लेस दॅन 6, हो येस 5 हा 6पेक्षा काय आहे लहान आहे, मग ह्या केसमध्ये तो रिटर्न काय करेल ट्रू. आणि जर ती जे तुम्ही कंडिशन लिहिलेली आहे ती जर चुकीची असेल तर तेव्हा त्या केसमध्ये तो रिटर्न काय करतो फॉल्स. या ट्रू आणि फॉल्स या ज्या व्हॅल्यू आहेत यालाच आपण सीमध्ये बुलियन व्हॅल्यूज म्हणतो. बुलियन म्हणजे एकतर ट्रू किंवा फॉल्स. आणि हे कशावरती ठरणार आहे, ट्रू रिटर्न होणार का फॉल्स रिटर्न होणार, कुठल्या तरी एका कंडिशनवरती हे ठरणार आहे. मग नक्की कुठले कंपॅरिझन ऑपरेटर्स तुम्हाला सीमध्ये प्रोव्हाइड झालेले आहेत ते आता आपण बघूयात. तर पहिला ऑपरेटर आहे इक्वल इक्वल ऑपरेटर. आता इक्वल आणि इक्वल इक्वलमध्ये तुम्ही गोंधळ करणार नाही आहे. आपण याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण इक्वल हा ऑपरेटर बघितलेला आहे. तर इक्वल हा ऑपरेटर जो आहे तो इक्वल हा ऑपरेटर तुम्ही असाइनमेंटसाठी यूज करता. इक्वल आणि इक्वल इक्वल हे दोन्ही ऑपरेटर सेम नाही आहेत, याचा मिनिंग वेगळा आहे आणि याचा मिनिंग वेगळा आहे. तुमच्याकडे दोन नंबर आहेत, नंबर वनमध्ये काहीतरी व्हॅल्यू आणि नंबर टूमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. मग नंबर वन आणि नंबर टूमधली व्हॅल्यू सेम आहे की नाही तुम्हाला जर चेक करायचं असेल तर आपण त्या केसमध्ये कुठला ऑपरेटर यूज करणार, इक्वल इक्वल. आणि एका व्हेरिएबलमधली व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची,
तेव्हा कुठला यूज करणार, इक्वल टू हा ऑपरेटर आपण यूज करणार आहे. मग याचा मीनिंग आहे इक्वल इक्वल. त्यानंतर नेक्स्ट ऑपरेटर आपण बघणार आहोत, तुम्हाला कंपॅरिझन ऑपरेटर आहे नॉट इक्वल टू, म्हणजे तुम्हाला चेकिंग करायचं असेल कधीतरी फर्स्ट व्हॅल्यू सेकंडपेक्षा सेम, फर्स्ट आणि सेकंड व्हॅल्यू दोन्ही डिफरंट आहेत ना, सेम नाही आहेत ना, तर त्या केसमध्ये आपण ऑपरेटर यूज करणार आहे नॉट इक्वल टू. हे एक्झाम्पल पण सांगितलं आहे, ए आणि बी हे दोन व्हेरिएबल आहेत कन्सिडर करा आणि त्याच्यावरती तुम्ही काहीतरी चेकिंग करताय. मग दोन सेम आहेत की नाही चेकिंग करायचं असेल तर आपण यूज करणार ए इक्वल इक्वल बी. दोन्ही सेम नाही आहेत ना हे चेक करायचं असेल तर आपण एक्सप्रेशन लिहिणार आहे ए इज नॉट इक्वल टू बी. त्याच्यानंतर लेस दॅन आहे, ए इज लेस दॅन बी. नेक्स्ट ऑपरेटर आहे ग्रेटर दॅन. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेटर आहे कंपॅरेटरचं लेस दॅन इक्वल टू आणि पुढचं आहे ग्रेटर दॅन इक्वल टू. आता बऱ्याचदा आपल्याला जेव्हा मॅथमॅटिकली आपण लिहितो तेव्हा आपल्याला लिहायची सवय अशी असते लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, तर हे असे लिहिलेले ऑपरेटर्स चालणार नाही आहेत. लिहायचे असेल तर लेस दॅन आणि त्याच्या पुढे इक्वल टू लिहा, ग्रेटर दॅन लिहायचं असेल तर ग्रेटर दॅन आणि त्याच्यानंतर इक्वल टू तुम्हाला यूज करायचं आहे. समजलं इथपर्यंत. आता त्याच्या पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. मग आता हे कंपॅरिझन ऑपरेटर केव्हा, जेव्हा नॉर्मली तुम्हाला चेकिंग करायचं आहे. का बरं कंपॅरिझन ऑपरेटर बघितलेत, तर जेव्हा तुम्हाला नॉर्मली चेकिंग करायचं आहे की तुम्हाला खरंच 90 above मार्क्स मिळालेत की नाही, मग हे चेकिंग जेव्हा आपल्याला करायचं आहे तर चेकिंग करण्यासाठी आपण सिलेक्टिव्ह स्टेटमेंट यूज करतो आणि सिलेक्टिव्ह स्टेटमेंटमध्ये आपण यूज करणार आहे कंपॅरिझन ऑपरेटर. आता बघूयातच ह्याच्या पुढे आपण हे. तर आपलं जेव्हा आपल्याला कधी चेकिंग करायची तेव्हा चेकिंग करण्यासाठी आपण सीमध्ये काय यूज करणार आहे, तर चेकिंग पर्पजसाठी आपण सीमध्ये यूज करणार आहोत इफ स्टेटमेंट. चेकिंग पर्पजसाठी आपण सीमध्ये यूज करणार आहोत इफ स्टेटमेंट. तर इफचा जो आपला प्रोसेस आहे, तर इफ काय करतं, तर इफच्या पुढे तुम्हाला त्याचा जर सिंटॅक्स बघायचा असेल तर आपण लिहिताना किंवा हे यूज करताना नक्की कसं यूज करतो ते आता आपण बघूयात. तर बघा इफमध्ये आपण इथे एक स्पेसिफिक कंडिशन देतो, इफमध्ये इथे आपण कंडिशन देतो. आता ही जेव्हा आपण कंडिशन लिहिणार आहोत इफमध्ये तेव्हा ही कंडिशन लिहिण्यासाठी इथे आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स यूज करतो. म्हणजे जसं ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ही कंडिशन लिहिण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुमचे इथे इफचे काही स्टेटमेंट्स असतात. मग आता प्रोसेसिंग होतं कसं, जर तुमची ही जी कंडिशन आहे ही कंडिशन जर तुमची बरोबर असेल, करेक्ट असेल, तर इफमधलं स्टेटमेंट जे आहे ते एक्झिक्यूट होईल. आणि जर इथली कंडिशनच चुकीची असेल तर मग काहीच होणार नाही आउटपुट. मग त्या केसमध्ये तुम्हाला इथे प्रोड्यूस होणार नाही, म्हणजे तुम्हाला 90%पेक्षा जास्त मार्क मिळाले तर आयफोन मिळणार आहे, नाहीतर काहीही मिळणार नाही. मग 90 मिळाले पडले तर पण तेव्हा काही मिळणार नाही. मग तुम्हाला 90% मिळाल्यानंतर काहीतरी प्रोसेस करायचे, काहीतरी हवा असेल. मग तुम्ही काय म्हणतात, जर, जसं आपण मराठी म्हणतो जर तर. पण इफ जे आहे तर हे झालं तर, म्हणजे जर, जरचा पार्ट जो आहे हे जर झालं तर मग मी झालं तर हे करणार. म्हणजे जर तरच्या आपण जशा गोष्टी करतो, चेकिंग करतो, तेव्हा आपण काय यूज करणार आहे, इफ इथे यूज करणार आहे. तर आता हे तुम्हाला मी डायग्रामॅटिकली पण सांगते. इथे सेम इथे तुमची चेकिंग होईल कंडिशन, अबव मार्क्स मिळाले तर तुम्हाला इथे आयफोन मिळणार आहे. म्हणजे रीड इथे काय होणार आहे, आधी तुमचे इथे मार्क्स होतील, त्यानंतर इथे चेकिंग होईल. चेकिंग जे आहे ही तुम्हाला जर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायची असेल तर ह्याला आपण फ्लो चार्ट असं म्हणतो. तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर तुम्हाला चेकिंग रिप्रेझेंट करायची असेल तर आपण हा डायमंड यूज करणार आहे. तर 90%पेक्षा तुम्हाला जास्त मार्क्स आहेत तर त्या केसमध्ये तुम्हाला आयफोन मिळणार आहे. आणि जर नसतील तेवढे तुम्हाला मार्क्स तर त्या केसमध्ये इथे आत्ता तरी आपण प्रोसेस काहीच केलेली नाही आहे, इथे आपण स्टॉप झालेलं आहे, म्हणजे काहीच नाही. मग आता हे झालं आपलं इफ स्टेटमेंट. समज पर्पज लक्षात आलेला आहे आपल्याला. तर आता आपण ह्याच्या रिलेटेड एक आता आपण सीमध्ये प्रोग्राम करणार आहोत. आता प्रोग्राममध्ये आधी आपण प्रोग्राम करूयात आणि नंतर त्याचं प्रोसेसिंग कसं होतं आहे हे बघूयात. तर आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, हेडर फाईल जी आहे ती इन्क्लूड करावी लागणार आहे. आधी तुम्हाला युजरकडनं काय ॲक्सेप्ट करायचे, मार्क्स, एंटर मार्क्स, प्रिंटर, एंटर मार्क्स. आता मला सांगा हे तुमचे जे मार्क्स असणार आहेत हे मार्क्स तुम्ही युजरकडनं ॲक्सेप्ट करताय, म्हणून इथे मी लिहिते मी स्कॅन. मार्क्स कसे असतील, इंटीजरमध्ये असतील, होल नंबर 80, 90 का 80 पॉईंट
काहीतरी असेल ना, म्हणजे मार्क्स जे असणार आहेत हे पॉईंटमध्ये येऊ शकतात तुमचे. म्हणून इथं स्टोअर करण्यासाठी मी डेटा टाईप घेते परसेंट एफ. मार्क्स आहेत ते मी स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल घेतला आहे मार्क्स. तुम्ही कुठलाही व्हेरिएबल घेतला तरी पण चालेल, तर इथे मी परसेंट एफ यूज केलेला आहे. त्यामुळे इथे आपण डेटा टाईप जो आहे तो आपण इथे फ्लोट यूज करतो आहे मार्क्स. आता इथे आपल्याला डिरेक्टली मार्क्स वरून लिहिणार आहे का गेट आयफोन, तुमचा रिझल्ट लागल्या का तुम्हाला आयफोन मिळणार आहे का? नाही, तुमच्या मार्क्स वरती ठरणारे आयफोन मिळणार आहे की नाही. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे, चेकिंग. कधीही कुठल्याही केसमध्ये तुम्हाला चेकिंग करायची असेल तर चेकिंग करण्यासाठी आपण इफ यूज करतो. आणि आता जे आपण इथून जे आपण पुढच्या सेशन्समध्ये बघणार आहोत, सिलेक्टिव्ह स्टेटमेंट, त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की इटरेटिव्ह स्टेटमेंट, हे फक्त सी लँग्वेजसाठी स्पेसिफिक लागतात असं नाही. तुम्ही कुठल्याही लँग्वेज शिका, तुम्ही सी प्लस प्लस शिका, जावा शिका किंवा तुम्ही पायथॉन शिका, तुम्ही कुठल्याही लँग्वेज शिका, त्या लँग्वेजचा हा बेसिक पार्ट असतो की तिथे तुम्हाला हे कंट्रोल स्टेटमेंट येतातच. तर आता आपण हे सीमध्ये फक्त ह्याचा बघतो आपण कसं लिहिणार आहे. आता मार्क्स चेकिंग कशावरती करायचे, मार्क्स म्हणजे कळलं पाहिजे की नक्की कधी काय वापरायचं आपल्याला. चेकिंग करायचं आहे, कंडिशन आहे म्हणजे आपण इफ वापरणार. मार्क्स हे देवा क्लिक झालं पाहिजे. मार्क्स चेकिंग कशावरती करतो आहे, मार्क्स किती मार्क्स पाहिजे, 90. म्हणून मी तर इथे मार्क्स ग्रेटर दॅन 90 असेल तर प्रिंट एफ गेट आयफोन. तुम्हाला हवा तो इथे मेसेज घ्या तुम्ही, यू विल गेट आयफोन. आता मी फक्त जस्ट मला हवा तो एक मेसेज लिहिला आहे गेट आयफोन. आता इथे प्रोग्राम जो आहे तुम्ही इथे कंपाईल करते. जर मी इथे डिरेक्टली कंपाईल करायला गेले तरी पण आधी मी जर प्रोग्राम सेव्ह केलेला नसेल तर आधी मला तो प्रोग्राम सेव्ह करायला लावेल. तर इथे लिहिते मी इफ चेक किंवा इफ प्रोग्राम डॉट सी नावाने मी प्रोग्राम सेव्ह केला. प्रोग्राम कंपाईल होईल तर इथे बघा माझा प्रोग्राम कंपाईल झालेला आहे, झिरो एरर्स, झिरो वॉर्निंग्स. आता त्याच्यानंतर आता प्रोग्राम आपण काय करणार आहोत, रन करणार आहोत. इथे मला मेसेज आला एंटर मार्क्स, मार्क्स मी इथे एंटर केले, रिझल्ट लागला आहे 93%. मेसेज काय आला, गेट आयफोन, कारण की 93 इज ग्रेटर दॅन 90. म्हणजे इथे चेकिंग होताना, प्रोसेस होताना कसं झालं नक्की, हाच मेसेज काय आला. तुम्ही जे इफमध्ये लिहिणार आहात ते प्रोसेस होणार. म्हणजे इथे तुमचे कन्सिडर करा, तुम्ही इथे मार्क्स जे एंटर केलेले आहे तर हे मार्क्स तुम्ही एंटर केलेले असतील 93. आत्ता मी केले मग 93, इथे चेकिंग झालं 93 इज ग्रेटर दॅन 90, येस बरोबर आहे ना. मग ह्या केसमध्ये इफनी रिटर्न केलं ट्रू, ट्रू रिटर्न केल्यानंतर जे काही तुम्ही ह्या इफ, ह्याला म्हणतो आपण इफचा ब्लॉक, ह्या इफ, ह्या जो आपला कर्ली ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही जेवढे काही स्टेटमेंट लिहिलेले असेल. आत्ता आपण लिहिलं आहे इथे, इथे लिहिलं आहे यू विल गेट आयफोन, हां इथे मी लिहिलं आहे गेट आयफोन. जे काही तुम्ही ह्या ब्लॉकमध्ये स्पेसिफिक लिहिलेलं आहे ते सगळं इथे काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. मग असं एक्झिक्यूट झालं इंटरनली आणि तुम्हाला हे जे तुम्ही इफ स्टेटमेंटमध्ये जो काही मेसेज लिहिलेला आहे तो तुमचा प्रिंट झाला, म्हणजेच तुम्हाला इथे आउटपुट जनरेट झालं, आउटपुट आलेलं आहे. पण आता मी पुन्हा एकदा इथे प्रोग्राम जर इथे रन केला आणि आता जर मी मार्क्स टाकले 89 आणि एंटर केलं, मग ह्या केसमध्ये बघा मला इथे काहीच आउटपुट जनरेट झालेलं नाही आहे. कारण की आता इथे इंटरनली प्रोसेसिंग होताना कसं प्रोसेसिंग झालं आहे ते आता लक्षात घ्या. तर हे बघा इथे तुम्ही मार्क्स एंटर केले, इथे मी मार्क्स एंटर करताना किती मार्क्स एंटर केले बरं, 89. मग आता इथे आलो आपण 89 इज ग्रेटर दॅन 90, ही कंडिशन आपली काय झाली, फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाली तर कंट्रोल डिरेक्टली इफच्या बाहेर आला. इफच्या बाहेर आपण इथे काही लिहिलेलं आहे का, नाही. त्यामुळे इथे तुम्हाला काहीच आउटपुट जनरेट झालेलं नाही आहे. पण मग आता तुम्हाला असं करायचं आहे की एक्झिक्यूट झाला तर ही प्रोसेस, म्हणजे 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर मला आयफोन पाहिजे, पण 90%पेक्षा कमी मिळाले तर काहीच नाहीपेक्षा काहीतरी पाहिजे ना मला. मग त्या केसमध्ये तुम आपण काय यूज करणार आहे, इफेल्स. त्या केसमध्ये आपण काय यूज करणार आहे, इफेल्स. म्हणजे कंडिशन एक्झिक्यूट झाली बरोबर असेल तर एक पार्ट एक्झिक्यूट होईल आणि नाही झाली तर सेकंड पार्ट जो आहे तो माझा काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. सेकंड पार्ट म्हणजेच माझा एल्सचा पार्ट आहे. तर बघा काही काही सिच्युएशनमध्ये असं होणार आहे की मग कंडिशन एक्झिक्यूट नाही झाली तर कुठला पार्ट एक्झिक्यूट होतो आपला, एल्सा, त्याला आपण डिफॉल्ट पार्ट आहे असंही म्हटलं तरी चालेल. तर आता त्याच्या अगोदर आपण ह्याचं वर्किंग कसं होतं ह्याचा थोडासा एक पार्ट लक्षात घेऊ. इफ
इफ मध्ये तुम्ही इथे लिहिणार आहात कंडिशन, इथे तुमचे येतील स्टेटमेंट. इफचे जे काही तुम्हाला स्टेटमेंट लिहायचे ते, आणि इथे आपण लिहिला एल्स, आणि इथे आपले आले एल्सचे स्टेटमेंट. कुठले स्टेटमेंट आले इथे आपण लिहितो आता एल्स स्टेटमेंट. तर आता नक्की वर्किंग होणार आहे कसं ते बघूयात. तर जर इथे माझी कंडिशन जी आहे ती कंडिशन जर बरोबर असेल तर इफमध्ये लिहिलेला जो पार्ट आहे तो एक्झिक्यूट होईल. म्हणजे जर माझी कंडिशन जर ट्रू असेल, करेक्ट असेल, तर माझा इफ या ब्लॉकमध्ये जो काही कोड लिहिलेला आहे तो सगळा काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. पण जर कंडिशन फॉल्स झाली तर जे मग त्या केसमध्ये तुमचा जो कंट्रोल आहे, जर तुमची स्पेसिफिक कंडिशन आहे ती जर फॉल्स झाली तर तुमचा कंट्रोल जो आहे तो कुठे येतो, एल्स स्टेटमेंटमध्ये येतो, आणि एल्समध्ये जो काही तुम्ही पार्ट लिहिलेला आहे तो एक्झिक्यूट होईल. म्हणजे आता आधीच्या प्रोग्राममध्ये जर आपल्याला बघायचं तर इथे मला 90 अबव मार्क्स मिळाले तर मला आयफोन मिळेल, आणि नाही मिळाले तर एल्स प्रिंट एफ गेट जिओ फोन. तुम्ही इथं काही तुम्हाला जो मेसेज हवा तो तुम्ही इथे लिहू शकता. कंपाईल करते, रन करते. आता ह्याच्यामध्ये पण प्रिंट करताना माझे काही स्पेलिंग मिस्टेक झाले, काही माझ्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाला, पण तुम्ही प्रिंट एफ डबल कोट्समध्ये जो काही मेसेज लिहा त्याच्यामध्ये तुमच्या काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात किंवा काही होतं त्याच्यासाठी तुम्हाला एरर जनरेट होणार नाही, कंपायलर एरर देणार नाही. कंपायलर एरर कोणासाठी देणार आहे, जेव्हा तुम्ही सिंटॅक्स चुकीचा लिहिता, म्हणजे सेमिकोलनच दिलं नाही आहे किंवा तुम्ही व्हेरिएबलच डिक्लेअर केला नाही आहे त्या केसमध्ये. कंपाईल करते, रन करते. आता इथे बघा मला कंपायलरनी एरर दिलेली आहे, ती कुठली आहे, तर तुम्ही एरर वाचल्यानंतर मला येईल एक्सपेक्टेड सेमिकोलन. एरर माझी अशी आहे, एक्सपेक्टेड सेमिकोलन बिफोर क्लोजिंग ब्रॅकेट. एक्सपेक्टेड सेमिकोलन बिफोर क्लोजिंग ब्रॅकेट म्हणजे या क्लोजिंग ब्रॅकेटच्या अगोदर मला काय द्यायचे, सेमिकोलन इथे मला एंटर करायचं. चेंजेस काय, आता प्रत्येक वेळेस प्रोग्राम कंपाईल आणि रन करा. आता इथे मी मार्क्स टाकते 90, यस 90 अबव आहे. तर इथे मला येत आहे की 90s आहेत. मग तुम्ही म्हणाल इथे जिओ फोन कसं काय आला, आता मला तर आयफोन मिळाला पाहिजे. आता का असं झालं ह्याचं पण रिझन बघा. तुम्ही कंडिशन लिहिताना काय लिहिलेलं आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन. मग आता ग्रेटर दॅनमध्ये काय होतं, 90 इज ग्रेटर दॅन 90. इथे पर्सेंटेज काय आले आपले 90. 90 इज ग्रेटर दॅन 90 कंडिशन फॉल्स होते. पण जर तुम्ही इथं म्हणला नाही 90% असतील तरी मला जिओ फोन पाहिजे, मग तुम्ही इथं कंडिशन लिहिताना लिहिणार आहे ग्रेटर दॅन इक्वल टू, आता तुम्हाला गेट आयफोन येईल. म्हणजे छोट्या छोट्या मिस्टेकनी पण तुम्हाला जे एक्सपेक्ट आहे ते आउटपुट येत नाही. मग या छोट्या छोट्या गोष्टी समजवून घेतल्या तर तुम्हाला प्रोग्रामिंग समजायला पण सोपं जातं आणि करायला पण जरा त्यामध्ये मजा येते. कंपाईल, रन. आता इथे मी पर्सेंटेज टाकले 90. आता बघा काय मेसेज आला आहे मला, गेट आयफोन हा इथे मला मेसेज आलेला आहे. आता परत एकदा मी आता पर्सेंटेज टाकते, दुसऱ्या केससाठी चेकिंग करते. कधी प्रोग्राम चेक करताना वेगवेगळ्या केसेससाठी एक चेकिंग करायचं म्हणजे कळतं आउटपुट करेक्ट येत आहे का नाही येते. 89 टाकले तर मला आता काय आलं आहे, गेट जिओ फोन. आता इथे तुम्ही जो मेसेज टाकलेला आहे हा तुम्हाला इथे आलेला आहे. इफ एल्स वर्किंग लक्षात आलेलं आहे, हेच आपण इथे लिहिलं आहे, तोचकडे आपण इथे लिहिलेला आहे. आता आपण नेक्स्ट प्रोग्राम करणार आहोत. इथे आपल्याला युजरकडून दोन नंबर ॲक्सेप्ट करायचे आहेत, ॲक्सेप्ट टू नंबर्स फ्रॉम युजर अँड फाइंड मॅक्झिमम बिटवीन देम. मग आता इथे आपल्याला युजरकडून किती नंबर घ्यायचे, दोन. म्हणजे इनपुट काय घ्यायचं आहे, दोन नंबर. आउटपुट काय जनरेट करायचं आहे, त्या दोघांपैकी जो मॅक्झिमम आहे तो. मग आता मॅक्झिमम कुठला नंबर आहे नक्की हे आपण कसं ओळखणार. म्हणजे आधी आपण दोन नंबर रीड टू नंबर्स N1 N2 हे दोन नंबर आपण काय केले, रीड केले. त्याच्यानंतर आउटपुट काय जनरेट केलं की जो मॅक्झिमम आहे तो. म्हणजे हे इनपुट काय घ्यायचं हे कळालं, आउटपुट काय घ्यायचं ते करायचं. मग मध्येही प्रोसेसिंग काय करायची, मग मध्येही प्रोसेसिंग काय करायची, कसं कळणार की कुठला नंबर मोठा आहे, फर्स्ट नंबर मोठा आहे माझा का सेकंड नंबर माझा मोठा आहे हे मला कसं समजणार आहे. तर इथे मला इंटरनली सिंपल दोन नंबरमध्ये चेकिंग करावं लागेल. मग चेकिंग करायचं आहे म्हणजे इफ वापरायचं आहे. मग काय चेकिंग करायचं आहे, कुठला मोठा आहे, कुठला मोठा आहे हे कळण्यासाठी त्यासाठी आपण कुठला ऑपरेटर यूज करणार. ग्रेटर दॅन यूज करू शकता किंवा तुम्ही ग्रेटर दॅन इक्वल टू वापरलं तरी देखील चालेल.
म्हणजे तुम्हाला चेकिंग करायचे म्हणून आपण काय यूज केलं इफ, कोणामध्ये चेकिंग करायचे N1 आणि N2 मध्ये काय चेक करायचं, कुठला मोठा आहे झालं आपण लिहिलं, कुठला मोठा आहे कुठल्या ऑपरेटरनी चेक केलं ग्रेटर दॅननी चेक केलं, हे झालं तुमची ही मधली जी आहे ही झाली प्रोसेस किंवा ह्यालाच आपण म्हणणार आहे लॉजिक. आणि हे आपल्या सेशनमध्ये तुमचं लॉजिक नक्कीच डेव्हलप होईल हळूहळू, कारण की स्टेप बाय स्टेप आपण सगळं व्हिडिओजमध्ये कवर करतच येतो. मग आता इथे प्रोग्राम करताना आपण प्रोग्राम कसा करणार आहे बघूयात. आधी मी यूजरकडनं दोन नंबर जे आहे ते आता इथे मी आधी रीड करणार. नवीन फाईल ओपन करते कंट्रोल एननी, हॅश इन्क्लूड stdio.h मेन. मेन इज अ एंट्री पॉईंट आहे तुमच्या प्रोग्रामचा, प्रत्येक प्रोग्राम विदाऊट मेन लिहिता येणार नाही आहे. एंटर टू नंबर्स, आता इथे मी दोन्ही नंबर एकत्रच ॲक्सेप्ट केलेले आहेत. स्कॅन एफ परसेंटी N1 एम परसेंट ऑफ N2 चेकिंग करायचं म्हणून मी इथे लिहिलं N1 इज ग्रेटर दॅन N2, तर त्या केसमध्ये मॅक्झिमम कुठला असेल N1. आता अजून एक गोष्ट, मॅक्झिमम इज इक्वल टू कोण आहे मॅक्झिमम, N1 म्हणजे परसेंट D च्या इथे मी कोणाची व्हॅल्यू रिप्लेस करणार आहे N1 ची. आपण प्रिव्हियस सेशनमध्ये बघितलेलं आहे की डिरेक्टली तुम्ही प्रिंट मॅक्झिमम इज इक्वल टू N1 असं नाही लिहिता येणार, तुम्हाला इथे फॉर्मॅट स्पेसिफायर प्रिंटएफमध्ये यूज करावाच लागणार आहे. आता इथे जे आहे ते इथे आपण ब्रॅकेट्स यूज करू, म्हणजे प्रिंटएफमध्ये हे स्टेटमेंट तुम्ही ब्रॅकेटमध्ये टाकू शकता, पण इथे तुम्ही ब्रॅकेट्स नाही यूज केले तरी पण चालणार आहेत. का? कारण की इथे इफमध्ये तुमचं किती स्टेटमेंट आहे, फक्त सिंगल स्टेटमेंट आहे. म्हणजे आयदर इफमध्ये तुमचं सिंगल स्टेटमेंट आहे किंवा एल्समध्ये पण तुमचं जर सिंगल स्टेटमेंट एकच स्टेटमेंट असेल तर त्या केसमध्ये ह्या कर्ली ब्रॅकेट्स जे आहेत, ह्या ब्लॉक जो आहे ह्या इफचा याला म्हणतो आपण कर्ली ब्रॅकेट्स, तर हे कर्ली ब्रॅकेट्स टाकले तरी चालतात किंवा नाही टाकले तरी चालतात, हे ऑप्शनल आहे म्हणून मी ह्या प्रोग्रामला टाकत नाही आहे. पण जर इफमध्ये तुमचं अजून एक स्टेटमेंट असलं असतं, प्रिंटएफ मिनिमम इज इक्वल टू असं तुम्ही इथं काहीतरी टाईप केलं असतं आणि इथेच हा कोड केला असतं, आता इथे मला सांगा तर या इफमध्ये आता तुमचे किती स्टेटमेंट झाले, एकापेक्षा जास्त स्टेटमेंट झाले, मग इथे तुम्हाला हे जे कर्ली ब्रॅकेट्स आहेत हे कर्ली ब्रॅकेट्स तुम्हाला कंपल्सरी आहेत, सिंगल स्टेटमेंटसाठी ऑप्शनल आहे. तर इथे माझं सिंगल स्टेटमेंट आहे म्हणून मी इथे कर्ली ब्रॅकेट हा टाकत नाही आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाका. आणि शक्यतो प्रोग्राम लिहिताना प्रॉपर इंडेंटेशननी प्रोग्राम लिहा, म्हणजे हे एकाखाली एक न लिहिणार, म्हणजे समजायला पण सोपं जातं, कारण की आत्ता आपण जे प्रोग्राम करतो ते सिम्पल अगदी 10 लाईन 20 लाईनपर्यंत आहे, नंतर आपण मोठे मोठे प्रोग्राम्स करणार आहोत. आता फर्स्ट जर मोठा असेल, N1 इज ग्रेटर दॅन N2, तर मग मोठा कोण असणार आहे N1. पण जर फर्स्ट N1 इज ग्रेटर दॅन N2 नाही आहे, म्हणजे N1 मोठा नाही आहे, मग कोण मोठा आहे N2, म्हणजे एल्समध्ये जाऊन परत N2 साठी चेकिंग करायची गरज आहे का? नाही, कारण की नंबरच दोन आहेत, एकतर N1 मोठा असेल किंवा N2 मोठा असेल. त्याच्यामुळे मी इथे लिहिताना प्रिंटएफ मॅक्झिमम इज इक्वल टू N1 मोठा नाही आहे, मग आता मोठा कोण आहे N2, मग इथे मॅक्झिममच्या इथे मी रिप्लेस व्हॅल्यू केली N2 ची. त्यानंतर हा मेनचा इथे आपला ब्रॅकेट क्लोज झालेलाच आहे. इथे जर मी इथे डिरेक्टली प्रोग्राम सेव्ह केला आणि कंपाईल केला तर एरर येईल, N1 N2 हे व्हेरिएबल्स मला वरती आधी डिक्लेअर करावे लागतील. परत एकदा कंपाईल रन करते, max of 2.c, एंटर टू नंबर्स 12 आणि सेकंड नंबर देते मी 6. तर आता मोठा कोण आहे 12, तर मॅक्झिमम इज इक्वल टू 12. आता दुसरी केस पण आपण चेक करून बघू, जर सेकंड नंबर ग्रेटर असेल तर आउटपुट येत आहे का? म्हणजे मी नंबर देते इथे 12 आणि 100, आता मॅक्झिमम कोण आहे 100, तर आउटपुट काय येतं आहे 100. म्हणजे आपलं दोन्ही केससाठी जे आहे ते आउटपुट करेक्ट जनरेट झालेलं आहे. तर अजूनही तुमचा थोडासा गोंधळ होत असेल तर आपण एक 2 मिनिटात ह्याचं आपण ट्रेसिंग पण बघूयात की नक्की कसं काय हे आउटपुट जनरेट झालं. तर हा नंबर घेतला, आता बघा मी फर्स्ट नंबर घेतला नंबर 1 10, सेकंड नंबर घेतला 5, कुठला पण तुम्ही घ्या काहीच फरक पडणार नाही. मग आता ह्या N1 N2 मध्ये ह्या स्कॅनएफमधून मी नंबर स्टोअर केले. मग आता इथे पहिल्यांदा आपली कंडिशन चेकिंग झाली, N1 इज ग्रेटर दॅन N2, 10 इज ग्रेटर दॅन 5. येस, कंडिशन ट्रू आहे म्हणून आपलं कुठलं स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं, इफचं. एकतर आयदर तुमचा इफ पार्ट एक्झिक्यूट होईल किंवा ऑर एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. इफ पण एक्झिक्यूट होतं आहे, एल्स पण एक्झिक्यूट होतं आहे असं नाही, म्हणजे एकतर
इफ किंवा एल्स, म्हणजे दोन रस्ते आहेत वेगळे, एकतर तुम्ही डावीकडे जा किंवा उजवीकडे जा, एकदम तुम्हाला दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही. तसंच आहे, एकतर इफ किंवा एल्स. मग आता इथे आपली कंडिशन ट्रू झाली, 10 is greater than 5, त्यामुळे इथं आपला कंट्रोल इफमध्ये आला. इफमध्ये आला तर कोणाची व्हॅल्यू मी रिप्लेस केली आहे, मॅक्स इज इक्वल टू पर्सेंटी, पर्सेंटीच्या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू रिप्लेस झाली, एन वनची. एन वनची व्हॅल्यू काय आहे तुमची, 10. सो तुमचं आउटपुट जनरेट होईल मॅक्स इज इक्वल टू 10. आता सेकंड केस, जर मी दोन नंबर घेतले 5 आणि 50, कुठलेही तुम्ही नंबर घ्या, तर इथे सेम परत कंडिशन चेक होईल, 5 is greater than 50. तर इथे ही आपली कंडिशन काय झाली, फॉल्स. जेव्हा तुमची इथे स्पेसिफिक कंडिशन फॉल्स होणार आहे तेव्हा कंट्रोल डिरेक्टली कुठे येतो, एल्समध्ये. कंडिशन फॉल्स झाली की कंट्रोल डिरेक्टली एल्समध्ये आला, आणि हा एल्समधला जो काही ब्लॉक आहे, जे काही स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट झाले. मॅक्स इज इक्वल टू पर्सेंटी, पर्सेंटीच्या ठिकाणी कोणा कुठली व्हॅल्यू रिप्लेस केली मी, एन टूची. एन टूमध्ये कुठली व्हॅल्यू आहे, 50. सो तुम्हाला आउटपुट जनरेट झालं मॅक्स इज इक्वल टू 50. आता हा प्रोग्राम तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट प्रोग्राम ट्राय करायचा आहे. सेम दोन नंबर तुम्हाला यूजरकडनं ॲक्सेप्ट करायचे आहेत, आणि त्या दोन नंबरमधला तुम्हाला कुठला नंबर सर्च करायचा आहे, तर दोन नंबरमधला मिनिमम नंबर सर्च करायचा आहे. हा प्रोग्राम प्रोग्राम करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले, काही डाऊट्स असतील, तर नक्की आम्हाला तुम्ही ते कमेंट सेशनमध्ये सांगा, किंवा डिरेक्टली आमच्याबरोबर जरी तुम्ही कोऑर्डिनेट केलं तरी पण चालेल. तर आजच्या ह्या सेशनमध्ये आपण बेसिक इफ एल्स सिलेक्टिव्ह स्टेटमेंट काय आहेत हे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण इफ एल्स हा एवढाच पार्ट नसतो, तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण नेस्टेड इफ एल्स बघणार आहोत, त्यालाच आपण लॅडर इफ एल्स पण म्हणतो. तर नेक्स्ट सेशनमध्ये ते बघायला विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, आणि नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये.